अडखळ ग्रुप ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये परिवर्तन पॅनलनं विरोधकांचा धुव्वा उडवत एकतर्फी बाजी मारली. परिवर्तन पॅनलकडून उभे असलेले बहुतेक उमेदवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी होते. परिवर्तन पॅनलनं ही निवडणूक सामाजिक कार्यकर्ते सुनील कदम यांच्या नेतृत्वाखाली लढवली. या यशामध्ये सुनील कदम यांना मोलाची साथ लाभली ती जहूर कोंडविलकर, महेश कदम, प्रकाश घाग, सुरेश चाफे, संजय चौधरी, आरिफ वाकणकर, रऊफ काझी, रफीक सारंग, इसाक काझी, जुबेर काझी, गुलाम काझी आणि इतर असंख्य कार्यकर्ते आणि महिलांची. अडखळ ग्रुप ग्रामपंचायतच्या सरपंचपदी रवींद्र घाग विराजमान झाले तर उपसरपंच पदाचा मान रऊफ काझी यांना मिळालाय. गेल्या 25 वर्षामध्ये जो गावाचा विकास थांबलेला आणि खुटलेला होता, त्या पुढे आम्ही उज्ज्वल आणि या गावामध्ये ज्या योजना राबवल्या गेल्या नव्हत्या त्या योजना, विविध योजना आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार जे आहेत किंवा माजी आमदार आहेत यांच्या माध्यमातून विविध पक्षांकडून आम्ही निधी आणून करून मंत्रालयातून निधी आणून या ठिकाणी अतिशय ग्रामपंचायत सुसज्ज असा कारभार आम्ही, मी माझ्या सरपंच म्हणून, उपसरपंच तसेच माझ्या सर्व सदस्यांना, माझ्या सर्व सहकाऱ्यांना बरोबर घेऊन या गावामध्ये अतिशय चांगलं स्वराज्य या गावामध्ये आम्ही निर्माण करण्यासाठी पुढील काम आम्ही करणार आहोत. भविष्यात आम्ही केवळ विकासाभिमुख राजकारण करू अशी ग्वाही रऊफ काझी यांनी दिली. माझ्या गावामध्ये असणारी बेकारी, माझ्या गावामध्ये असणारे शिक्षणाच्या संदर्भामध्ये जी समस्या आहे, आरोग्याचा विषय असेल, लाईटचा विषय असेल, पाण्याचा विषय असेल, रस्त्याचा विषय असेल, अनेक विषय अडचणीचे असतील, त्या सर्व विषयांना आम्ही प्राधान्य देऊन, माझा वेळात वेध देऊन, मी जास्तीत जास्त लक्ष देऊन माझ्या परिवाराचा, मी एक प्रमुख म्हणून आहे, माझ्या परिवाराला मी व्यवस्थित लक्ष देतो. तसंच माझ्या गावमधून माझा एक परिवार आहे, जनतामध्ये माझे एक परिवाराचे सगळे सभासद आहेत, ह्या सर्वांना मी न्याय देईन, सर्वांच्या इथं मी लक्ष घालेन आणि चांगलं काम 5 वर्षांमध्ये होईल आणि मी निवडणुकीला उभा राहण्यापेक्षा मला लोक म्हणतील तुम्ही परत उभा रहा, अशा पर्याय मी माझे जेवढे होते तेवढे प्रयत्न करेन. आज मी राष्ट्रवादीचा उपाध्यक्ष अल्पसंख्याचा आहे, ती सर्वला मी सरकार केलेलं आहे, मी सर्वला ही आपण 99 सीटा मी आणलेली आहे. दुसरी गोष्ट अशी म्हणणं असं आहे की ज्यावेळी लोकांनी विरोध केलं होतं त्या लोकांनी सांगितलं ना बाबा हे असं असं आहे आणि ती ना आत्ता आपले सरपंच झालेले आहेत रवी खाल न उपसरपंच झालेत आपले रोग काजी, यानंतर पक्ष संपणार. जो इथे येईल गरजू असेल, जो अडला आहे नडला आहे, त्याचा जात पात धर्म पंथ पक्ष न पाहता ज्याचं काम योग्य असेल ते योग्य काम आपण योग्य पद्धतीने मार्गी लावायचं. विकास योजना ज्या असतील, जेवढी एखादी योजना येईल, जी कुठली योजना आहे अनुदान येईल, त्याचे जास्तीत जास्त लाभार्थी आपल्याला तयार करायचे. समजा एखाद्या टॉयलेटची योजना आली, जेवढे होतील लाभार्थी त्या त्या सदस्यांनी त्या त्या वॉर्डात जायचंय, आपल्या वॉर्डातले जेवढे सभासद आहेत तेवढ्या सगळ्यांना लाभ मिळवून द्यायचा आहे. प्रत्येक योजना जी शासकीय येईल ती जेवढ्या अंमलबजावणी बजावतील तेवढ्या तातडीने करतील तेवढ्या आपल्याला करायचं आहे. मी पुन्हा एकदा सांगतोय की तुम्ही सगळ्यांनी पुन्हा एकदा शांतपणे अभ्यासपूर्ण, विकासपूर्ण आणि भ्रष्टाचार मुक्त, भयमुक्त असा कारभार इथे तुम्ही करायचा आहे. ज्यांना आपण 25 वर्षानं राजा खायला लावली आणि या खुर्चीमध्ये बसलो, फक्त आपल्यामध्ये मतभेद भेद हे न होता, म्हणजे कुठल्याही काम घेऊन आपल्या ग्रामपंचायतीला कुठलीही व्यक्ती या पूर्ण गावातून आली तर ती शिवसेनेची असू दे, अन्य कोणतीही असू दे, आपल्याकडं भेद कुठला न ठेवता प्रत्येक व्यक्तीचं सेवा करायची, प्रत्येक माणसाची सेवा करायची, ही माझ्या 9 सदस्यांना फक्त माझी विनंती आहे. अडखळ गावामध्ये 25 वर्षानंतर सत्ता परिवर्तन झालं आहे. नवनिर्वाचित सत्ताधारी गावाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचं सांगत आहेत. शमशाद खान, माय कोकण, अडखळ, दापोली.